भारत बंदच्या समर्थनात वर्ध्यातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील शेडगाव आणि जाम चौरस्त्यावर रास्ता रोको करत आंदोलन पुकारण्यात आलं. तासभर वाहतुकीचा खोळंबा यावेळी झालेला होता. नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वरील शेडगाव चौरस्त्यावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं नवीन शेतकरी विधेयक कायद्याच्या विरोधात आणि भारत बंदच्या समर्थनात अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीची चांगलीच लांब रांग लागत वाहनांची कोंडी झाली होती. या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. समुद्रपूर पोलिसांनी आंदोलनस्थळी पोहोचून आंदोलनकरी प्रहारच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत केली. जाम चौरस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, विविध संघटना रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. समुद्रपूर शहरात आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तक यांनी सुद्धा या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यास रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भारत बंदच्या समर्थनात विविध संघटना रस्त्यावर उतरून कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात नारेबाजी केली होती. शेतकरी हिताच्या विरोधी असलेले तीनही काळे कायदे रद्द करण्यात यावेत अशी मागणी करत शेतकरी आणि विविध संघटनांनी जोर धरू लागला. समुद्रपूर तालुक्यातील आणि इतरही भागात असलेले शेतकरी एकवटून निदर्शन करण्यात आले. यावेळी भारत बंदला सर्वपक्षीय सक्रियपणाने सहभाग घेतला होता. जे लोकसभेमध्ये म्हणजे शेतकरी विरोधामध्ये विधेयक त्यांनी मंजूर जे केलेले आहे, म्हणजे तेथील आमदारांचं, खासदारांचं वक्तव्य जे मांडणार होते ते न ऐकता आवाजी मतदानाने जे शेतकऱ्याच्या विरोधामध्ये जे विधेयक केलेलं आहे, पास केलेलं आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. ते जे विधेयक आहे ते रद्द करण्यात यावे आणि शेतकऱ्यांच्यासाठी पूर्ण देशामध्ये आज भारत बंद त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. मुजरीलाही आम्ही मी गेलो होतो, आम्ही बचूभाऊकडे होते आणि जे दिल्लीला जे ठिय्या आंदोलन आहे त्याला सपोर्ट करण्याकरता आम्ही आज इथे आलो आहोत. वर्धा जिल्हा च्या वतीने आज जे केंद्र सरकारने काळा कायदा लागू केलेला आहे तो घाईघाईमध्ये त्यांनी लागू केला, कोणाचं सहमत न घेता त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही शेतकरी व प्रहारचे कार्यकर्ते ठिय्या आंदोलन शेडगाव रस्त्यावर करून आज आम्ही केंद्र सरकारचा निषेध केला आहे. आमची एकच मागणी आहे की स्वामीनाथन आयोग त्याच्यामध्ये लागू करावा आणि शेतकऱ्यावर जे अन्याय होऊन राहिले आहे ते दूर करावे, ही आमची मागणी आहे. शेडगाव चौरस्ता इथे नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये जे आंदोलन निघालेलं आहे ते जे केंद्र सरकारने आमच्या शेतकऱ्यावर जे काळे कायदे लागू केलेले आहे ते मागं घेऊन जो कायदा स्वामीनाथन आयोग आहे तो स्वामीनाथनच्या दोन ओळी त्या कायद्यामध्ये टाक्याव्यात आणि तो जो नवीन कायदा म्हणजे बहुमताच्या जोरावर जो पास करून घेतला तो मागं घ्यावा आणि शेतकऱ्यांवर जे गुन्हे दाखल केले आहेत ते गुन्हेही मागं घ्यावं. याच पार्श्वभूमीवर नामदार बच्चूभाऊ कडू हेही दिल्लीला निघाले आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये आज आम्ही दिनांक 8/12 शेडगाव चौरस्ता इथे आंदोलनात भूमिका घेत तिथे आम्ही ठिय्या आंदोलन केले. पण पोलीस कर्मचाऱ्यांनी आम्हाला इथे समुद्रपूर पोलीस ठाण्यामध्ये आणले. या मोदी सरकारने जे कायदे लागू केले आहेत त्याचा आम्ही जाहीर शेतकऱ्यांतर्फे आणि प्रहार जनसंघटनेतर्फे, प्रहार जनशक्ती पक्षातर्फे जाहीर निषेध करतो.